हाच जो प्रकार आहे धरसोडपणा जो आहे याच्यामध्ये जर तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या तर ही मिळाली नसती नोटा, त्यावेळेला त्या एटीएम मध्ये पण जात नव्हत्या, म्हणजे एटीएम मशीन मध्ये जात आहेत की नाही जात आहेत हेही पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारेच असतात देशाला. आता पुन्हा लोकांनी परत बँकांमध्ये पैसे टाकायचे, परत उद्या तुम्ही काही नवीन नोट आणणार. 2002 नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने. याआधी देखील नोटबंदी आपण बघितलेली होती, आता ही परत नव्याने नोटबंदी येते. काय तुम्हाला आठवत असेल तर मी याच्यावरती एक त्याच वेळेला एक भाषण केलं होतं. हाच जो प्रकार आहे धरसोडपणा जो आहे याच्यामध्ये जर तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या तर ही मिळाली नसती. कधी गोष्ट आणायची, कधी बंद करायची, परत काहीतरी. त्यावेळेला जेव्हा आणल्या नोटा त्यावेळेला त्या एटीएम मध्ये पण जात नव्हत्या, म्हणजे एटीएम मशीन मध्ये जात आहेत की नाही जात आहेत हेही पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारेच असतात देशाला. आता पुन्हा लोकांनी परत बँकांमध्ये पैसे टाकायचे, परत उद्या तुम्ही काहीतरी नवीन नोट आणणार. असं काही सरकार चालतं का? प्रयोग केले असे थोडे प्रयोग होतात. नोटबंदी फसली असं म्हणायचं आपल्याला. मी तेव्हाच बोललो होतो ना या गोष्टी, कळलं का तुम्ही? ना जे मला प्रश्न विचारता ना ते जेव्हा ती सरकारमधली लोक येतात ना त्यावेळेला तुमचं काय झीप लावलेली असते काही ते की तुम्हाला कोणीतरी पाठवलं की हे प्रश्न विचारा. मुस्लिम युवक गेले होते त्या द्वारावरती. मला असं वाटतं की तिकडे त्या त्र्यंबकेश्वर मधल्या गावकऱ्यांनी या गोष्टींचा निर्णय घ्यायचा, बाहेरच्या नियत पडायचं काही कारण नाही. तिथल्या 99% लोक म्हणजे 90% लोकांचा ते जे घटना घडली त्याला विरोध आहे. आणि हे कसल्या प्रकारचं हिंदुत्व असा प्रश्न तिथे उपस्थित होत आहे. हे खरं हिंदुत्व आहे का तिथे जाऊन? नाही तुम्ही काय तरी बोलताय, वेगळं बोलताय. काय बोलताय 90% काय? 90% तिथले जे स्थानिक लोक आहे त्यांचं म्हणणं आहे की हे जे घडलं ते चुकीचं आहे. आंदोलन असं घडायला तिथे जे आंदोलन झालं तिथे गोमित्र शिंपडलं गेलं. आमचे महादेव काय एवढे अपवित्र आहेत का? तेच म्हणतो ना मी, मला तेच म्हणायचंय की काय याच्यामध्ये काही कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणं गरजेचं आहे. त्याच्या वेळेला मी लाऊडस्पीकरचा विषय काढला किंवा तुम्हाला समुद्रातला जो दर्गा होता आला तिकडून त्याच्यावरती मी जेव्हा बोललो, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी बरोबर त्या केल्याच पाहिजेत. आमच्या गडकिल्ल्यांवरती जे दर्गे उभे आहेत मला असं वाटतं ते हटवलेच पाहिजेत. काय संबंध त्यांचा गडकिल्ल्यांवरती महाराजांच्या? या प्रकारची जी अनधिकृत गोष्टी सुरू आहेत. आता ठाणे जिल्ह्याचा दौरा होता माझा, तिकडे पण मी कलेक्टरशी बोलल्यानंतर काही तिकडची पण एक अनधिकृत मशीद तोडली गेली. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बोजून काहीतरी आपलं एक काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आतापर्यंतचा महाराष्ट्रामधला इतिहास जर समजा तुम्ही पाहिलात की जिकडे मराठी मुसलमान तिथे राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत. आणि असं सगळं अनेक वर्ष अनेक पिढ्या ते इथे राहिलेले असतात, त्यांचं काम असतं इकडे, त्यांची पोरवाळी इकडे असतात, शिकलेले इकडे असतात, ते मराठीतच बोलतात. तिकडे जे मला असं वाटतं अशा प्रकारे काही ठिकाणी जे सामंजस्य आहे काही लोकांनी बिघडवू नये.